आई गेल्यावरती आम्हाला समजतं, आई गेल्यानंतर आई आम्हाला जाणवते, कारण आई हे जवळचं नातं. आई गेल्यानंतर आम्ही म्हणतो अरे पिठामधी अरे पिठामधी पाणी टाकून मले बाजत जाय, तवा मले पिठामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे अंबरून निवासी राले साठी जवा गाय, तवा मले पिठामधी दिसती माझी माय. मात्र दिसत नाही. अनेकांनी आईचंच कौतुक केलं, साने गुरुजींना फक्त श्यामची आईच दिसते, बाप नाही दिसला, बाप नाही दिसला, आईचं कौतुक अनेकांनी केलं. लोक आम्हाला विचारतात महाराज कुठपर्यंत तुम्ही आई वडील सांगणार, या जगाला अजून आई वडील कळाले नाहीत का? अहो रोज कीर्तनात तुम्ही आई वडील सांगताय, रोज आम्ही ऐकतोय, पण ऐका मी त्यांना उत्तर देत असतो. अरे आई वडिलांचं महत्व हजारो जन्म जरी सांगत राहिलो तरी ते कमी पडेल, कारण त्यांच्या त्यांच्या आपल्यावरती अनंत उपकार आहे. या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आई वडिलांचं महत्व कळालं असतं तर आजही आई वडील सिग्नल वरती भीक मागताना दिसले नसते. या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आई वडिलांचं महत्व समजलं असतं तर आजही मुलं आई वडिलांना आळंदी आणि पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सोडून आली नसती. या महाराष्ट्राला आई वडिलांचं महत्व समजलं असतं तर आजही वृद्धाश्रमांची बांधकामं चालू राहिली नसती. आमचं गणेशवाडी गाव छोटंसं आहे, माणसं आले, जिजा बाप्पू आहेत, रोहिदास दादा आहेत, सर्व माणसं आहेत, संपत मामा आहेत. बघा तुम्ही त्यांना विचारून बघा, 1500 ते 2000 लोकसंख्येचं आमचं गाव आहे, आमच्या गावात वृद्धाश्रम आहे, याच्यासारखी शोकांतिका काय काय, याच्यासारखी शोकांतिका आमच्या गावात 2000 गावात वृद्धाश्रम असावं? खूप अवघड घटना आहे, खूप अवघड घटना आहे. ऐका आम्ही समाज कुठे घेऊन चाललोय पाहण्याचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही कुठं चाललोय ऐका, आम्हाला वाटतं म्हातारा आता म्हातारा झालं, म्हातारं वयस्कर झालं, अरे म्हाताऱ्याला उठता येत नाही, बसता येत नाही, म्हातारा घरात बसून घाण करताय, आम्हाला वाटतं म्हातारा घरात बसून घाण करताय. पण ऐका ना, तुमचं लहानपण आठवणार, आठवणार तुमचं लहानपण. तुम्ही लहान होतात, 2 वर्षाचा होतात, 1 वर्षाचा होतात, आई तुम्हाला मांडीवरती घ्यायची, ऐकून जा, आई तुम्हाला करेवरती घेते, माहिती का? मी जे पाहितलं ना ते सुद्धा माझ्या मुलानं पाहावं. आणि बाप तुम्हाला खांद्यावरती घेतो का माहिती? अरे या जगात मी जे पाहितलं नाही ते सुद्धा माझ्या मुलानं पाहू, ते सुद्धा माझ्या मुलानं पाहू. ऐका, तुम्ही जीवन तुम्ही जिंकत यावं, तुम्ही जिंकत यावं म्हणून जो सतत हारेला हरत आलेला आहे ना, तो तुमचा बाप आहे, तो तुमचा बाप आहे. आम्हाला वाटतं म्हातारा आता घरात बसून घाण करताय, लहानपण आठवा. तुम्ही आईच्या मांडीवरती बसायचं, आईच्या मांडीवरती सू सी करायचा. तुमची आई रागवत नव्हती, तुमची आई तुम्हाला बाजूला सारत नव्हती, तुमची आई तुम्हाला बाजूला जेवण देत नव्हती. काय करायची हो? तुम्हाला स्वच्छ करायची, स्वतःची साडी बदलायची आणि पुन्हा तुम्हाला मांडीवरती घ्यायची. तुम्ही तुमच्या बापाच्या खांद्यावरती बसायचा, बापाच्या खांद्यावरती सी करायचा, सू करायचा. बाप तुमच्यावरती रागवत नव्हता, बाप तुम्हाला बाजूला टाकून देत नव्हता, बाप काय करायचा? तुम्हाला स्वच्छ करायचा आणि पुन्हा खांद्यावरती घ्यायचा. ऐका, त्यावेळेस त्यांनी तुम्हाला सांभाळले ना, त्यावेळेस त्यांनी तुमचा तिरस्कार केला नाही, मग आता तुमची वेळ आहे, आता तुमची वेळ आहे, आता तुम्ही त्यांचा सांभाळ करा, तुम्ही त्यांचा रागराग करू नका. असेल तुमचं कोट्यवधी रुपयांचं घर, असेल त्यात आलिशान फरची, खूप आलिशान घर असेल, पण ऐका, त्या घरात जर आई वडील नसतील ना, त्या घराला अर्थ राहत नाही, त्या घराला अर्थ राहत नाही. तुम्हाला वाटतं म्हातारा म्हातारा झालंय, म्हातारा कटकट करतंय, म्हातारा विनाकारण बरबड करतंय, पण ऐका, तुम्ही लहान होतात ना त्यावेळेस बाप तुम्हाला बापाने तुम्हाला खांद्यावरती बसवलं होतं आणि बाप जवळच्या यात्रेत तुम्हाला घेऊन गेला होता. तुम्ही यात्रेत गेल्यानंतर, यात्रेत पाहिल्यानंतर, तुम्ही यात्रेत गेल्यानंतर तुम्ही आधी एक फुगा पाहिला आणि बापाला म्हणला, बाबा मला फुगा पाहिजे, मला फुगा पाहिजे, बाबा मला फुगा पाहिजे. बापाच्या खिशात 10 रुपये होते, बाप म्हणला, अरे माझी एवढी ऐपत नाही, जुना काळ होता, मी 10 रुपये खायासाठी आले, खायला घ्यायचे, हे 10 रुपये जर खायला घेतलं तर
काय रे बाळा, नाही काही चपुका बाळा, तुम्ही कटकट सोडली नाही, तुम्ही चार तास संपूर्ण यात्रेत बापाच्या मागे एकच कटकट लावली, बाबा मला फुगा घ्यायचा, बाबा मला फुगा घ्यायचा, बाबा मला फुगा घ्यायचा। शेवटी बापाचा नाईलाज झाला, 10 रुपये खाऊसाठी जोडलेले बापाने ते 10 रुपये घेतले आणि त्याचा 5 रुपयाचा फुगा घेतला। बापाला माहित होतं, अरे हे मुलगं 5 मिनिटात तो फुगा फोडून टाकणार आहे, याचा काही उपयोग होता नाही। ऐका बापाने तुमची त्यावेळेस 5 तास कटकट सहन केली ना, आता तुमची वेळ आहे, आता तुम्ही बापाची कटकट सहन करा। किती दिवस राहिले असतील त्यांचे, एकदा बसल्यानंतर माणूस जगून जगून किती वर्ष जगतो, जास्तीत जास्त 5 वर्ष। आणि ऐका ना अहो, तुम्हाला सांभाळण्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलंय, हाडाचं काळं केलंय, तुम्ही मोठं व्हावं म्हणून। अरे तुम्हाला मोठं करण्यासाठी तो सावकाराच्या पाया पडून व्याज दाम दुप्पट व्याजानं पैसे घेतलेत आणि तुम्हाला मोठं केलंय। ऐका, सचिन तेंडुलकरनं याच स्तंभापासून त्या स्तंभापर्यंत 22.5 फुटाच्या स्तंभापर्यंत 1 रन काढली तर आम्ही कपडे काढून नसतो, आम्ही डीजे लावतो, आम्ही टाळ्या वाजवतो, पण ऐका तुमच्या 5.5 एकराच्या रानामध्ये तुमचा बाप बकराच्या या बांधापासून त्या बांधापर्यंत रात्रंदिवस पहिला हातात होता। अरे कामाच्या थेंबानं अगदी जमीन ओली जाती होती, पावसात बाप नाहत होता, तुम्हाला ते नाही दिसलं, तुम्ही त्या बापासाठी टाळ्या वाजवले नाही। काय वाटत असेल त्या बापाला, अरे 25 वर्ष सांभाळलेला बैल जेव्हा बाप आवाज टाकतो तेव्हा तो 4 पायाचा मुका बैल बांधावरती थांबतो, पण जेव्हा 25 वर्ष सांभाळलेला मुलगा आवाज दिल्यानंतरही थांबत नसेल तेव्हा त्या बापाची अवस्था काय असायची, तेव्हा त्या बापाची अवस्था काय होत असेल। ऐका, तुम्हाला मोठं करण्यासाठी बाप फटक्या कपड्यांशी सुद्धा राहिला आहे, बाप फटक्या कपड्यांशी सुद्धा राहिलाय। झालंय आपलं कीर्तन, बाबा मुलं लहानपणी भांडायची, मुलं लहानपणी भांडायची का, आई माझी आहे, आई माझी आहे, बाबा माझे, बाबा माझे। मुलं आताही भांडतात का माहितीये, आई तुझी आहे, आई तुझी, बाबा तुझी, बाबा तुझे, नका पाया पडतो, लहान तुम्ही होता, आईने बापाने तुमच्या वाटण्या नाही केल्या, आई म्हणली असती मुलगा बापा मुलगा तुमच्याकडे घ्या, मुलगी माझ्याकडे सांभाळते, नाही केलं आईने तसं। आई म्हणजे तुम्हाला एकत्र सांभाळलंय ना, रात्रंदिवस तुम्हाला मोठं करण्यासाठी झगडत आले, दोघांना मात्र एकमेकांना वेळ देता आला नाही, आता त्यांना एकमेकाला वेळ देऊ द्या, नका व्हायला करू त्यांना, नका व्हायला करू। मी काही घरं अशी पाहिली, 15 दिवस आई वडील एकाकडं, 15 दिवस आई वडील दुसऱ्याकडं, चांगलंय एकत्र ठेवताय, पण ज्या वेळेस 31 तारखेचा महिना यायचा ना त्यावेळेस खरं वाईट वाटायचं। 15 दिवस आई वडील थोरल्याकडे राहायचे आणि 15 दिवस आई वडील धाकट्याकडे राहायचे, उरलेला 1 दिवस आई वडील देवळात जाऊन झोपायचे, देवळात जाऊन झोपायचे। फक्त एक गोष्ट सांगतो, आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, मेल्यावरती मालवतावरती निवड ठेवण्यात काय अर्थ नाही, जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांच्या मुखात गोड घास भरवण्याचा प्रयत्न करा, काही नाही काही नाही। ऐका, ओ कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती, ओ कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते। आज त्या योगेश दादांपाशी जाऊन, योगेश ना मुलाच नाव काय तुमच्या, ऋषिकेश दादापाशी जाऊन बसा। ऋषिकेश दादाने आजपर्यंत घरातून बाहेर निघताना पाहिजे असेल, अरे मी बाहेर निघालो तर माझा बाप माझ्या खांद्यावरती हात ठेवून सांगत होता, जा या जगात फिर, काय करता येईल ते कर आणि तुझ्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी। आज ऋषिकेश दादा घरातून बाहेर निघालेला आठवत असेल, अरे माझा बाप माझ्या खांद्यावरती असा हात ठेवत होता, पण तो बाप मात्र आज माझा जिवंत नाथ नाही, आज माझा खांदा मात्र मोकळा आहे, आज माझा खांदा मात्र मोकळा। ऐका, जीवनात बाप नावाचं छत्र निघून गेलं ना आयुष्याला अर्थ राहत नाही, आयुष्याला अर्थ राहत नाही। सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, जिवंत आहे तोपर्यंत सांभाळ करण्याचा प्रयत्न करा, जिवंत आहे तोपर्यंत सांभाळ करण्याचा प्रयत्न करा। ऐका, त्या घरातल्यांची अवस्था फक्त एका गीतातून मांडतो आणि कीर्तन रूपी शिवेला पूर्ण करा। हा कुठं गेला दादा मला दिसत नाही, दादा मला झोप येत नाही। ऐका म्हणते बघा, हात हाताचा दिवा मिला मिला,
परवा दिवशी रक्षाबंधन होऊन गेलंय आणि या रक्षाबंधनाला मात्र त्या बहिणींचा भावाचा हात मात्र बहिणीला मिळाला नाही. काय वाटत असेल त्या बहिणीला? हा गेला तो दसरा आधी दिवाळी, अरे बहीण तुझी रे आता कोणाला बोलाई. भाऊ काय म्हणता बघा, भाऊ बाईक ना काय म्हणत असेल बघा. अरे कुठे गेला दादा आपण एकमेकांच्या पाठीवरती पाय देऊन आलो रे. आईचं रक्त आपल्या रक्तात रे दादा. दादा अरे मी थोडला होतो तू डाक्टर होता तू मतवा होता मी थोडला राहिलो तू गेला रे दादा. अरे जसा एखादी पेंडी बांधलेली असावी आणि एखादं अचानक वारं यावं आणि त्या वारं आल्यानंतर पेंडीचा आळा सुटावा आणि त्या पेंडीतलं गवत सगळं पांगून जावं ना तसं दादा तू या जगातून गेला ना आम्ही आता मात्र विस्कटलोय दादा, विस्कटलोय दादा. दादा तू पुन्हा नाही येणार माहिती पण दादा ऐक अजूनही आयुष्यभर फक्त तू आमच्या आठवणीत राहशील, आठवणीत राहशील. दादा आयुष्यभर तू आम्हाला प्रेम दिलं रे, आयुष्यभर तू आमच्याशी गोड बोलला, आयुष्यभर कधी आमच्यावरती रागवलं नाही, आमच्यावरती प्रेम केलं. दादा दादा आता गेलास तरी आमच्यावरती प्रेम राहू दे, आमच्यावरती.